सॅलरी सोसायटीत सत्ताधारी हॅट्रिक करणार पीएन काळे यांचा दावा, तर वाढीव टक्का परिवर्तन घडवणार बजरंग कदम यांना विश्वास. दि सांगली सॅलरी सोसायटीच्या निवडणुकीसाठी काल दिनांक 6 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले आहे. या मतदानामध्ये गतवर्षीपेक्षा 5 ते 6% मतदान जास्त झाले आहे. मंगळवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र निकालाच्या पूर्वसंध्येला सत्तारूढ पॅनलचे नेते पी एन काळे यांनी गेल्या 7 वर्षात केलेल्या चौफेर विकासाच्या जोरावर आम्हीच विजयाची हॅट्रिक करणार अशी प्रतिक्रिया दिली आहे. दी सांगली सॅलरी अर्नर्स कोऑपरेटिव्ह सोसायटीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली, त्यामध्ये सत्तारूढ जयसरकार पॅनल हे 100% विजय होणार असा मला विश्वास वाटतो. कारण विद्यमान संचालकांनी गेल्या 7 वर्षामध्ये जो अत्यंत चांगला कारभार करून सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले, संस्थेच्या हिताचे निर्णय घेतले आणि संस्थेची चौफेर प्रगती केलेली आहे, यावर सभासदांनी प्रचंड मोठा विश्वास ठेवला आणि त्यांनी कालच्या निवडणुकीमध्ये फार मोठा पाठिंबा दिल्यामुळे आमचं सत्तारूढ जयसरकार पॅनल हे उद्याच्या निवडणुकीमध्ये 100% यशस्वी होणार आणि आम्ही विजयाची हॅट्रिक या ठिकाणी नोंदवणार आहोत. कारण प्रचंड उत्साह सभासदांमध्ये आहे, उद्या निकालाची वाट पाहत आहेत आणि आम्ही विजय उत्सव हा मोठ्या प्रमाणात उद्या साजरा करू असा मला विश्वास वाटतो. तर विरोधी परिवर्तन पॅनलचे नेते बजरंग कदम यांनी सभासदांचा उत्साह पाहता परिवर्तन पॅनलचा विजय हा निश्चित आहे, मतदानाचा वाढीव टक्काच आमच्या विजयाची नांदी आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. बजरंग कदम सॅलरी परिवर्तन पॅनल प्रमुख म्हणजे नंदू डोबळे साहेब आणि नितीन कुलकर्णी, आम्ही सर्वांनी जो आढावा घेतला, जे मतदान झालेलं आहे सॅलरीच्या निवडणुकीसाठी ते अत्यंत उत्स्फूर्तपणे झालेलं आहे आणि यामध्ये 3555 जे मतदान आहे यामध्ये जो टक्केवारी वाढलेली आहे 6 ते 7% मतदान वाढलेलं आहे ते परिवर्तन पॅनेलचंच आहे निश्चित. आणि सर्व मतदारांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे येऊन मतदान केलेलं आहे. ही मतदान प्रक्रिया हे मतदान सर्व सभासदांनी आपल्याच हातात घेतलेली होती, त्यामुळं आमचा विजय हा निश्चित आहे. जे वल्गना करताय सत्तारूढ पॅनेल की बाबा आम्ही हॅट्रिक करू वगैरे असं नाही, उद्याच आपल्याला कळेल की आपल्या भ्रमाचा भोपळा फुटेल आणि विजय हा परिवर्तन पॅनेलचा निश्चित आहे. अनेक ठिकाणाहून कोल्हापूर, कराड, मिरज आणि जत अनेक ठिकाणाहून आम्हाला आघाडी मिळालेली आहे, यामध्ये आमचा विजय हा निश्चित आहे आणि सर्व मतदारांनी साथ दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा, तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.